नमस्कार मित्रांनो, राजकारणात लागलेली आग जरी शांत झाली असं आपल्याला वाटत असलं तरी असं काही नाही, कारण शेवटी सर्व राज्यकर्ते हे काही नाही काही करतच असतात। पण त्यात कोण पक्ष फोडाफोडी करतात तर कोण जनतेला न्याय मिळत नाही म्हणून फोडाफोडी करतात, तेच आपल्या सर्वांना ज्ञात असलेला धगधगता अंगार, पेटता चिंगार, जे महानगरपालिका किंवा कोणत्याही सरकारी कार्यालय असो की अजून कोणतंही कार्यालय, जिथे एंट्री होताच सर्वजण खडबडून उभे राहतात, फोडाफोडी व्हायच्या आधीच सर्व सुतासारखे सरळ होऊन आपली चूक मान्य करतात, ज्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 16 वर्षात 16 गार्डन बांधणारा, जेवढा आक्रमक तेवढाच व्हिजन घेऊन काम करणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील मुख्य चेहरा, मनसेचा शिल्लेदार म्हणजे तात्या, अर्थातच वसंत कृष्णा मोरे। तुम्हाला विचारला होता मी प्रश्न, मी फक्त मॅडमला बोललो, प्रश्न तुम्हाला विचारला होता मी, 5 लोक मेल्यात पाहिजे इथं, मॅडमला मी फक्त बोललो, 5 लोक मेल्यात, परवा जीवर आलाय सर, परवा जीवर आलाय, हुशारी करतो का बोलायची, देव करतोय कोणाचा काही संबंध नाहीये, तुम्ही एक स्त्री बरोबर एक जबाबदार अधिकारी आहात की ज्यांनी सर प्रत्येक वेळेस स्त्री म्हणून नका बोलू, माझ्या अधिकारी म्हणून बोला, लेडी ऑफिसर, आय नो मला माहिती आहे, आलंय लक्षात, एका मला माहिती आहे, लेडी ऑफिसर म्हणून माझे पेशंट मरायला लागले, तुमच्यामुळे माझे पेशंट मरायला लागले, आता नुसतं भाषण ऐकून साहेबांची होणार नाही, प्रत्येकाच्या अंगात राज ठाकरे आला पाहिजे, खाली कळालं त्यांना तुम्ही वसंत मोरे पार्किंगला आलाय, वरती 10 मिनिटात 10 लाखाचा क्लेम पास झाला होता, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे, आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत, बंदूक पिस्तूल तोफ रणगाडा आपण कुणालाच नाही घाबरत, आपण नाही घाबरत, पहिला बॅच खिशावर स्वतः राज ठाकरे यांनी लावला, ते म्हणजे धडाकेबाज कामांचा आणि जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे आमचे तात्य, एक बाजूला प्रामाणिक आणि सोज्वल तसे नियमात राहून वाटचाल करणारे तमाम पुणेकर आणि पुण्यात 10 ऑक्टोबर 1975 साली कात्रज मधील कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालय व शाहू मंदिर या महाविद्यालयात त्यांचे शैक्षणिक कार्य पूर्ण झाले, हे एक उत्तम व्यावसायिक आहेत व त्यासोबत ते शेतकरी देखील आहेत, त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले तो पक्ष म्हणजे शिवसेना आणि त्यानंतर मनसे, पण मित्रांनो गेली 27 वर्षे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक म्हणून त्यांच्या सोबत त्यांनी राजकारणातील धडे गिरवले आहेत, 2006 मध्ये राज ठाकरे यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील झालेला हा धगधगता अंगार होता आणि पुढे म्हणजे एकाच वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या व त्यात मनसेचे 7 नगरसेवक एकाच दमात निवडून आले, त्यात वसंत मोरे हे देखील होते, आता वसंत मोरे यांच्या राजकीय महामेरू दौडू लागला, हा हा म्हणता म्हणता या नगरसेवकाने अखंड महाराष्ट्राचे मन वेधून घेतलं, यानंतर त्यांनी कधीच मागे वळू पाहिले नाही, पुढे 2012 साली मनसेने तब्बल 27 नगरसेवक निवडून आणले आणि त्यात ही तात्यांनी चांगलीच बाजी मारली, त्या पलीकडे जाऊन
2017 साली तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणुकही लढवली पण हवं तसं त्यांना यश मिळालं नाही. पण पुणे महानगरपालिकेत मनसेचा वाघ त्याच्या कामातून विरोधी पक्ष नेता म्हणून आक्रमक भूमिका त्यांनी बजावल्या. त्यांनी राज आदेश हा कधीच मोडला नाही. कधी गाडीला लावलेला जामर हातोडीने फोडला तर गाडींच्या काचांचा खळ खट्याक आवाज पुण्यातून वसंत मोरेंकडून उमटू लागला. त्यांची कोरोना काळातील कामगिरी अतिशय न्याय देणारी ठरली आणि अगदी प्रश्न जिथे जनतेचा उत्तर तिथे मनसेचे हे ब्रीद वाक्याप्रमाणे देवासारखा धावून जाणारा देवदूत म्हणून त्यांना लोक ओळखू लागले. महानगरपालिकेचा हळगर्जीपणा यावर बारीक लक्ष ठेवून हा मनसेचा नगरसेवक मावळा आजही जनतेसाठी अखंड परिश्रम घेत असतो आणि 2021 साली त्यांना पुणे शहराची धुरा सांभाळण्यास दिली पण यांच्या कार्याला कुठेतरी नजर लागली. कारण वसंत मोरे यांचा गड आणि तो संपूर्ण मुस्लिम समाज हाच होता आणि राज ठाकरे यांनी घेतलेली मशिदीबाबतची भूमिका ही यांना ब्रेक लावणारी ठरणार होती. मात्र ही परिस्थिती अत्यंत हुशारीने सांभाळत पटत नाही त्याला विरोध करून राज ठाकरे यांच्या सोबत त्यांनी राहायचे ठरवले. त्यात सर्व पक्षात जसे अंतर्गत राजकारण होत असते तेच त्यांच्या सोबत झाले पण तरीही वसंत मोरे कुठेही डगमगले नाहीत. शेवटी काम हीच ओळख या तत्वावर त्यांनी विरोधकांना विरोध करत आजही पक्षाचे काम ते करत आहेत. ते म्हणतात, राज साहेबांच्या नंतर माझा आवडता नेता म्हणजे अजितदादा. अर्थातच या कालावधीत त्यांच्यावर टपलेली राजकीय समीकरणं फिरू लागली. शिवसेना राष्ट्रवादी यांनी त्यांना जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न केला पण या माणसाचा राजसाहेब ठाकरे यांच्यावर असलेला विश्वासाला त्यांनी कुठेही तडा जाऊ दिला नाही. राहिलं तर यांनी कोणत्याही वादात मिळेल अशी कामे केलेली नसल्यामुळे इतरांना त्यांना पक्षातून फोडण्याचे काम करता आले नाही. याच दरम्यान रुपालीताई पाटील यांना राष्ट्रवादीत गेल्या पण वसंत मोरे हे गेलेले नाही. नक्कीच यातून त्यांची पक्ष निष्ठा आणि राज ठाकरे यांच्यावर असलेलं प्रेम हे अखंड महाराष्ट्राने पाहिले. यांच्या कामाचा गौरव जनता तर करतेच पण इतर नेते मंडळी देखील करत असतात. हा व्हिडिओ पहा. कोल्हापूरचे महाराज संभाजीराजे थेट त्यांच्याशी बोलताना काय म्हणाले तेही तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा. धनंजय तो बोलतोय छत्रपती संभाजी महाराजांकडनं. महाराज बोलणार होते आपल्याशी. संभाजी महाराज कोण? संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. हो छत्रपती संभाजी महाराज. माझ्या बरोबर? हो हो तुमच्या बरोबर. बापरे बोला. तुमची आता पोस्ट पाहिजे देतो महाराजांकडे. हॅलो राजे नमस्ते. हो नमस्कार नमस्कार. जय महाराष्ट्र. तुमची पोस्ट मला दाखवली धनंजयनी. मला तुम्ही ट्विट केली. हो हो हो. असं काय करायचं नाही ते सांगतोय. ते किती मनाला पटलं नाही तरी तुमच्यासारखी लोक एकदम सोशली ऍक्टिव्ह पाहिजे. राजकीय पॉलिटिकली ऍक्टिव्ह पाहिजे. बरोबर आहे महाराज. पण काय आता हे असं बघितलं की थोडं तुम्हाला वाटतं आम्हाला बरं वाटायला लागलं जे काय चाललंय. आपण उलट स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. जिथं असेल तिथं असेल तुम्ही असाल तिथं पण तिथं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे तुम्ही. आहे पण काय आता रात्रीतून कधी पहाटेच ऐकायचं कधी दुपार. पण आपल्यासारख्या लोकांचे जबाबदाऱ्या वाढलेत. हो ना ते तर आहेत म्हणा. अशा घाणेड्या विचारांची लोक राजकारणात बसली पाहिजे. उलट जे उलट हे असे लोक जे घाणीत जातात जाऊन देतात घाणीत. आपल्याला काय करायचंय. आपण उलट चांगलं करायला जायला पाहिजे ना. आपण शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचारून चालतोय. शिवाजी महाराज विचारून चालतोय. आपण काय मागे पुढे काय बघायचं. आपण हो हो धन्यवाद महाराज. उलट तुमचं काम इतकं सॉलिड आहे. तुमच्यावर एवढं कौतुक करता मला धनंजयने सगळी टीम. हा म्हणजे एकदम परखड असते. म्हणजे तिथे चुकलं तर चूक तुम्ही असं बोलता. उलट तर ही हे उलट आपण असं करून म्हणजे हा शिवाजी महाराज विचार नाहीये. वसंतराव बरोबर. जंगलात काय काय तुम्ही लिहिले आपल्याला. नाही नाही आपण काय मला दुपारपासून आहे ना. म्हणजे आता काय होतं महाराज की आता आम्ही खालच्या लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेवलला काम करतो. आमच्याकडे लोक कोणते वरची लोक जर अशी वागायला लागली तर काय. मला नाही मला सांगा खालचा वरचा विषय. मी तुम्हाला फोन केलास. धनंजयनी मला नुसतं सांगितलं ट्विट बघा म्हटले. आणि हे काय राजू बरोबर माणूस कसा चांगला आहे. म्हणतो आपण नेहमी चर्चा वसंतरावांच्याबद्दल करतो. का चर्चा तुमच्याबद्दल होती कारण तुम्ही नेहमीच चांगली भूमिका मांडत असतात. तुम्ही कोणाशी पक्षात आहे कोण कशात आहे तो भाग वेगळा. पण जो भूमिका चांगला मांडतो त्याच्यावर नेहमी मला धनंजय असे सांगा. तुम्ही असाल असे ठराविक लोक आहेत अजून पुण्यातले मला सांगत असतात.
तर मला सांगितलं म्हटलं लावा फोन म्हणतो मी बोलतो म्हणतो धन्यवाद मला म्हणजे प्रत्यक्षात आज महाराज बोलले घेतच झाले एकदा भेटू आपण लवकर हो महाराज साहेब हो नक्की धन्यवाद आणि खरंच अशा या हर हुन्नरी नेत्याला आता खासदारकीची चाहूल लागली आहे व ते जोरदार याबाबत तयारीही करत आहेत कारण त्यांच्या कामाचं कौतुक विरोधकही करत असतात त्यामुळे ते आता खासदारकीपासून दूर नाहीत हे मात्र नक्की आता तुम्ही म्हणाल हे तोडफोड करणारे आता पुढे काय करणार कारण अशी ही एक जमात आहे त्यांनी अमित ठाकरे यांच्या टोल प्रकरणावर त्यांना ट्रोल केला तर मग यावरही हे करतील पण त्यांना कुठेही भीक न घालणारा हा नेता विजन घेऊन मैदानात उतरला आहे ते पण पहा तुम्ही मी अगदी मला राजकारणातला रा कमी कळतो पण राजकारणातला राज ठाकरे जास्त कळतो की भविष्यात मला जर पक्षाने पुणे शहरामध्ये माझं काम वाढवायला सांगितलं पुढच्या 6 महिन्यामध्ये पुणे शहराचा खासदार वसंत मोरे तुमच्याकडे आलेला असेल आपल्या संघ जनता आहे त्यामुळे माझ्याकडे अगदी सगळं प्लॅनिंग माझं तयार आहे की कशा पद्धतीने मला शहरावरती काम केलं पाहिजे वाहतुकीवरती काय केलं पाहिजे पाण्यावरती काय केलं पाहिजे ट्रॅफिकवरती काय केलं पाहिजे शिक्षणावरती काय केलं पाहिजे आरोग्यावरती काय केलं पाहिजे हे संपूर्ण मी मायक्रो प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे नक्कीच मित्रांनो यांचे विचार आपण ऐकलात यांचे कार्य अखंड महाराष्ट्र पाहत आहे आपल्या सर्वांना वसंत मोरे हा माणूस म्हणून कसा वाटतो या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायला विसरू नका तसेच आपल्याला सदरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद.